नमस्कार, मी अनंत कौसारले. आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण इंट्रोडक्शन ऑफ फिजिक्स हा म्हणजे बाबत चर्चा करणार आहोत. ओके, इंट्रोडक्शन ऑफ फिजिक्स. फिजिक्स ही भौतिक शास्त्राची ब्रांच असते. यामध्ये आपल्या अवती भोवतीच्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. त्या गोष्टीला सर आपण काय म्हणतो सर, फिजिक्स असं म्हणतो. ओके, तर बघा इंट्रोडक्शन ऑफ फिजिक्स जर आपण द्यायचं असेल तर फिजिक्स ही गणिताची का प्रकारची ब्रांच आपला म्हणता येईल. ओके, भौतिक शास्त्र सर, भौतिक म्हणजे आपल्या भोवतालचा आणि शास्त्र म्हणजे सर ब्रांच. ओके, द फिजिक्स स्टडी ऑफ इन्व्हायरमेंट म्हणून आपण इन्व्हायरमेंट मध्ये सबस्टन्स असतं. सबस्टन्स मध्ये सबस्टन्स जर स्टडी जी केली जात तर भौतिक शास्त्र असं म्हणतात. ओके, ग्रहांचा अभ्यास करणं, मातींचा अभ्यास करणं, ओके, अवती भोवती प्रत्येक वस्तूचा अभ्यास करणं इज अ कॉल्ड एज फिजिक्स. क्या बात है, क्या बोलते इसको, फिजिक्स बोलते. क्लियर है ना, क्लियर सर. ब्रांच ऑफ सायन्स और नो सर, विज्ञान सर एका प्रकारची ब्रांच आहे. त्यामध्ये सर भौतिक गोष्टीचा अभ्यास केला जातो. तर आपण काय शिकू, इंट्रोडक्शन ऑफ फिजिक्स. ओके, तर बा इंट्रोडक्शन म्हणजे सर याची माहिती कशा प्रकारे, म्हणजे बेसिक ऑफ फिजिक्स. ओके, फिजिक्स म्हणजे सर आपलं काय काय शिकायचं यासाठी सर आजच्या लेक्चर मध्ये आपण माहिती बघू. ओके, तर बा फिजिक्स म्हणजे सर आपला बेसिक मध्ये इंट्रोडक्शन, म्हणजे बेसिक म्हणजे सर आपला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स समजलं पाहिजे. नंतर सर आपला स्पीड आणि व्हेलॉसिटी कळली पाहिजे. नंतर आपला ऍक्सलरेशन कळलं पाहिजे. नंतर आपला स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी कळली पाहिजे. मोशन आपल्याला कळली पाहिजे. न्यूटन लॉज ऑफ मोशन सुद्धा आपल्याला कळली पाहिजे. न्यूटनचे तीन लॉ आपला कळली पाहिजे. तर बेसिक मध्ये कॅल्क्युलस आपला कळलं पाहिजे. आपला डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन आलं पाहिजे. ओके ओके, आपला नॉर्मल फोर्स कळली पाहिजे. आपला स्टॅटिक फ्रिक्शन कळलं पाहिजे. कायनेटिक मोशन आपल्याला कळली पाहिजे. यस ऑर नो, यस सर. आणि कायनेटिक फ्रिक्शन सर आपला कळलं पाहिजे. आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा कळली पाहिजे. जर आपला फिजिक्स डीप मध्ये शिकायचा असेल किंवा जर आपला हा विषय पक्का जर करायचा असेल तर सर आपल्या वरील गोष्टी शिकाव्या लागतील. नंतर सर सेंट्रीपिटिकल फोर्स आणि मोशन अँड कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी शिकावी लागत. तर सर आपला फिजिक्स या विषयाचा संपूर्ण पाया मजबूत होणार, अन्यथा होणार नाही. आपल्याला बेसिक गणित आलं पाहिजे तेव्हा सर आपला भौतिक शास्त्र समजणार. क्लिअर ना, क्लिअर सर. कारण की सर या फिजिक्स मध्ये भरपूर कॅल्क्युलेशन असतात, ते बिना गणिताशिवाय सॉल्व होत नाहीत. म्हणजे आपल्याला बेसिक मॅथेमॅटिक आलं पाहिजे. ओके, आणि नंतर सर आपलं काय होणार, फिजिक्स आपला सॉल्व करते ना. फिजिक्स म्हटलं कोणताही न्यूमरिकल सर आपला मॅथेमॅटिक्स शिवाय सॉल्व करता येत नाही. त्याला मॅथेमॅटिकचीच गरज पडणार. प्रत्येक न्यूमरिकल फक्त थिओरिटिकल न्यूमरिकल सॉल्व होईल मॅथेमॅटिक विना. बट जो न्यूमरिकल व्हॅल्यू आहे म्हणते त्यामध्ये एखादा, तो सर मॅथेमॅटिक शिवाय सॉल्व होत नाही. फिजिक्स जर आपल्याचं असेल तर मॅथेमॅटिक्स शिकावं लागल. तर बघा आजपासून आपण जेवढे मी काही सांगितले आपले पॉइंट, ते संपूर्ण बेसिक मध्ये आपला लेक्चर होणार आहे. तर आपण ते लेक्चर कंटिन्यू ज्वाईन करा आणि आपला भौतिक शास्त्राचा पाया मजबूत करा. ओके, जेवढे मी सांगितले जे पॉइंट त्याच्यावर डेली डेली लेक्चर आपले या युट्यूब चॅनलवर येत राहतील. तर तुम्ही लेक्चर करा, नोट्स वगैरे वाचा, नोट्स आणि बघा आणि आपले न्यूमरिकल सॉल्व करा. आणि ज्या पुंजी समजा काही नोट वगैरे लिहिलाय आपल्या बोर्डवर तर त्या लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. तर तुमचा भौतिक शास्त्राचा बेस पक्का होणार. ओके, तर आपण उद्यापासून सुरू करूया. जय हिंद, जय भारत.